महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचा दुसरा अंक। महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचा दुसरा अंक पाहण्यास मिळणार का याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। कारण अजित पवार हे भाजपात जाऊ शकतात किंवा भाजपला पाठिंबा देऊ शकतात अशा चर्चांना उधाण आलं आहे। अजित पवार यांनी ट्विटर आणि फेसबुकवरून पक्षाचे चिन्ह हटवल्याने अजित पवार राष्ट्रवादी सोडणार का असा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे। तर दुसरीकडे आमदार अण्णा बनसोडेंसह 3 आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे। सध्या सगळीकडे राज्यात हीच चर्चा रंगली आहे। कारण अजित पवारांकडे 40 आमदारांच्या सह्यांचं पत्र तयार असल्याची माहिती समोर येत आहे। असं घडलं तर राज्यात पुन्हा एकदा राजकीय नाट्य पाहण्यास मिळेल यात शंकाच नाही। या सगळ्या घडामोडींवर आणि चर्चेवर मात्र या घडामोडींवर मात्र शरद पवार यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही।